तर बघा आता आपण एक्सपेरिमेंट नंबर 11 पाहणार आहोत. ओके, स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? दिसते ना स्क्रीन? हो मॅम. ओके, तर बघा प्रॅक्टिकल नंबर 11 काय आहे. इंटरफेसिंग 89C51 एव्हीआर / एव्हीआर मायक्रो कंट्रोलर अँड राईट सी प्रोग्राम टू डिस्प्ले स्ट्रिंग ऑन गिवन 16:2 LCD. त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 8051 इंटरफेसिंग करायचं आहे विथ LCD डिस्प्ले. ओके, डिस्प्ले आपण 16:2 LCD डिस्प्ले घेतला, याच्यावरती आपल्याला स्ट्रिंग काय करायचे, डिस्प्ले करायचे. ओके, नाही तर बघा प्रॅक्टिकल आउटकम मध्ये आपल्याला काय पाहिजे तर इंटरफेस 89C51 / AVR मायक्रो कंट्रोलर अँड राईट सी प्रोग्राम टू डिस्प्ले स्ट्रिंग ऑन गिवन 16:2 LCD वरती आपल्याला काय पाहिजे, स्ट्रिंग डिस्प्ले झाली पाहिजे. ओके, देन हा बघा ब्लॉक डायग्राम ऑफ LCD डिस्प्ले. इथे D0 to D8 ह्या LCD डेटा लाईन्स आहेत. देन LCD कंट्रोल सिग्नल्स आहेत RS, RW अँड E. ओके, इथं कंट्रोल युनिट आहे, इथं कमांड रेजिस्टर आहे, इथं डेटा रेजिस्टर्स आहेत आणि कॉन्ट्रास्टसाठी यूज केलं जातं. इथं पोटेन्शिओमीटर आहे. इथं बघा 16:2 LCD डिस्प्लेचे स्पेसिफिकेशन आहे. इथं बघा पिन फंक्शन्स आहेत. ग्रुप पिन नंबर 1 कोणते, ग्राउंड, 0 व्होल्ट ग्राउंड. ओके, त्याच्यानंतर 2 पिन नंबर कोणते, सप्लाय व्होल्टेज PCC. सप्लाय व्होल्टेज किती आहे, 5 व्होल्ट किंवा 4.7 व्होल्ट टू 5.3 व्होल्ट रेंज मध्ये. कॉन्ट्रास्ट ऍडजस्टमेंट थ्रू पोर्ट PEE. कमांड रेजिस्टर सिलेक्ट करण्यासाठी रेजिस्टर सिलेक्ट RS ही पिन आहे. ओके, देन बघा सिलेक्ट डेटा रेजिस्टर. डेटा रेजिस्टर सिलेक्ट करण्यासाठी RW रीड राईट. देन सेंड डेटा टू डेटा पिन्स पेन ए हाय टू लो पल्स इज गिवन. इनेबल पिन आहे. इनेबल पिन केव्हा यूज करतो तर सेंड डेटा टू डेटा पिन्स पेन ए हाय टू लो पल्स इज गिवन. देन बघा 8-bit डेटा पिन्स DB0, 8-bit डेटा पिन्स DB1, DB0, DB1, DB2, DB3, DB4, DB5, DB6 अँड DB7 ह्या 8-bit डेटा पिन्स आहेत. देन बघा बॅकलाईट PCC LED प्लस आहे आणि बॅकलाईट ग्राउंड साठी LED मायनस आहेत. नक्की तेच बघा, LED प्लस आणि LED मायनस. हे बघा 16:1 LCD आहे, हा 16:2 आहे आणि हा 16:4 आहे. सेम खाली तेच आहे. देन बघा कंट्रोल लाईन्स अँड फंक्शन RS, RW अँड इनेबल. ओके, इथं बघा आहेत कंट्रोल सिग्नल RS, RW अँड इनेबल. त्याच्यामध्ये बघा RS कोणी रजिस्टर सिलेक्ट.
देन बघा आर एस इज इक्वल टू वन असेल तर डेटा जर आपल्याला डेटा रेजिस्टर सिलेक्ट करायचा असेल तर आपण आर एस इज इक्वल टू वन असाइन करतो. ओके देन आर एस इज इक्वल टू झिरो केव्हा असाइन करतो तर ती कमांड म्हणून आपल्याला डिक्लेअर करायचं असाइन करायचं असेल तर. ओके देन आर डब्ल्यू पिनचं बघा रीड स्लॅश राईट आर डब्ल्यू इज इक्वल टू वन असेल तर रीड फ्रॉम द एल सी डी आणि आर डब्ल्यू इज इक्वल टू झिरो असेल तर राईट टू एल सी डी. देन इनेबल पिनचं बघा ई एन इज इक्वल टू हाय टू लो लॉजिक वन डिले लॉजिक झिरो फॉर यूज एल सी डी मॉड्यूल साठी हाय टू लो सिग्नल प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके येत आहे बघा इनेबल पिन. सेंड डेटा टू डेटा पिन्स पेन हे हाय टू लो पल्सेस गिव्हन डेटा सेंड करण्यासाठी हाय टू लो पल्स यूज करण्यासाठी आपण इनेबल पिनचा यूज करतो. ओके देन बघा इथं कमांड्स आहेत एलसीडीच्या त्याच्यामध्ये हेक्स कोड्स बघा जर आपण वन यूज केला वन कशासाठी यूज करतो तर क्लिअर डिस्प्ले स्क्रीन क्लिअर करण्यासाठी वन त्याच्यानंतर टू रिटर्न होम होमला रिटर्न येण्यासाठी देन फोर बघा शिफ्ट कर्सर टू लेफ्ट जो एलसीडी वरचा कर्सर आहे तो कर्सर लेफ्टला शिफ्ट करण्यासाठी आपण फोर हेक्स कोड यूज करतोय. देन सिक्स कशासाठी बघा शिफ्ट कर्सर टू राईट जर कर्सर राईटला शिफ्ट करण्यासाठी सिक्स देन बघा शिफ्ट डिस्प्ले राईट डिस्प्ले राईटला शिफ्ट करण्यासाठी फाईव्ह देन शिफ्ट डिस्प्ले लेफ्ट सेवन देन बघा डिस्प्ले ऑफ कर्सर ऑफ कर्सर पण ऑफ आणि डिस्प्ले पण ऑफ करण्यासाठी आपण एट यूज करतो हेक्स कोड. देन डिस्प्ले ऑफ आणि कर्सर ऑन करण्यासाठी ए देन डिस्प्ले ऑन कर्सर ऑफ त्याच्यासाठी सी. ओके देन बघा डिस्प्ले ऑन कर्सर ब्लिंकिंग त्याच्यासाठी ई एफ कशासाठी एफ कोड कशासाठी आहे तर डिस्प्ले ऑन कर्सर ब्लिंकिंग तुम्हाला डिस्प्ले ऑन पाहिजे असेल आणि कर्सर जर ब्लिंकिंग असेल तर त्यावेळेस तुम्ही एफ हा एक्स कोड असाइन करणार. ओके देन बघा शिफ्ट कर्सर पोझिशन टू लेफ्ट कर्सरचे पोझिशन जर लेफ्टला शिफ्ट करायचं असेल तर टेन देन शिफ्ट कर्सर पोझिशन टू राईट कर्सर पोझिशन जर राईटला शिफ्ट करायचं असेल तर फोर्टीन देन शिफ्ट द एंटायर डिस्प्ले टू द लेफ्ट एंटायर डिस्प्ले जर आपल्याला लेफ्ट शिफ्ट करायचं असेल तर एटीन देन शिफ्ट द एंटायर डिस्प्ले टू द राईट एंटायर डिस्प्ले जर राईटला शिफ्ट करायचं असेल तर त्यावेळेस वन सी. ओके देन फोर्स कर्सर टू बिगिनिंग ऑफ फर्स्ट लाईन साठी जर आपल्याला स्टार्ट करायचं असेल तर एट झिरो. ओके देन फोर्स कर्सर टू जर सेकंड लाईन पासून बिगिनिंग करायचं असेल तर सी झिरो आणि सेकंड लाईन अँड फाईव्ह इंटू सेव्हन मॅट्रिक्स त्याच्यासाठी 38 ह्या कमांड्स आपण युज करणार आहेत प्रोग्राममध्ये. हे कंट्रोल लाईन्स पण युज करणार आहेत त्याच्यामध्ये आर एस आर डब्ल्यू आणि इनेबल हे कंट्रोल सिग्नल पण आपण युज करणार आहोत. ओके हे बघा इथं आय 88951 आहे आपला मॅक्रो कंट्रोलर हाय एल सी डी डिस्प्ले आहे 16:2. ओके 16 कॉलम्स आहेत आणि 2 रोज आहेत त्याच्यामध्ये. हे बघा प्रॅक्टिकल सेटअप आहे त्याचा आणि इथं प्रोटीस वरती तुम्ही जो डायग्राम करणार आहे सिम्युलेशन साठी ती डायग्राम आहे. ओके इथं देन बघा रिसोर्सेस रिक्वायर्ड कोणते कोणते रिसोर्सेस लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये तर मायक्रो कंट्रोलर किट 89651 त्याचे स्पेसिफिकेशन बघा सिंगल बोर्ड सिस्टीम विथ 8K रॅम रॉम मेमरी विथ बॅटरी बॅकअप 16:4 16:2 LCD डिस्प्ले. ओके PC कीबोर्ड इंटरफेसिंग फॅसिलिटी हेक्स कीपॅड फॅसिलिटी सिंगल यूजर अक्रॉस सी कंपायलर आर एस 232 USB इंटरफेसिंग फॅसिलिटी विथ बिल्ट इन पॉवर सप्लाय क्वांटिटी किती हवे आपल्याला 1. ओके देन डेस्कटॉप PC हवे आपल्याला ह्याच्यामध्ये काय पाहिजे लोडर विथ ओपन सोर्स ID सिम्युलेशन अँड प्रोग्राम डाउनलोड म्हणजे किला आणि प्रोटीस हे दोन्ही पण त्या PC वरती काय पाहिजे डाउनलोड असायला पाहिजे ते 1 क्वांटिटी हवे
देन नेक्स्ट बघा एलसीडी ट्रेनर बोर्ड सुटेबल टू इंटरफेस विथ 8051 ट्रेनर किट त्याची क्वांटिटी किती आहे आपल्याला 1 हवे ओके इथं बघा हा फ्लो चार्ट आहे त्याच्यामध्ये बघा अल्गोरिदम मध्ये काय डेव्हलप अँड एक्झिक्युट सी लँग्वेज प्रोग्राम फॉर 16x2 एलसीडी अँड डिस्प्ले 8089C51 ऑन इट ओके त्याचा अल्गोरिदम बघा इनिशियलाइज द एलसीडी युजिंग द एलसीडी इनिशियलाइज कमांड जे आपण मगाच्या द्या एलसीडीच्या कमांड बघितल्या ओके इथं बघा ह्याचा हेक्स कोड आणि ह्या दिल्यात ह्या एलसीडीच्या कमांड्स आहेत ह्या एलसीडीचा कमांड यूज करून काय करायचं इथं बघा आपली फर्स्ट स्टेप एलसीडी काय करायचं इनिशियलाइज करायचं ओके देन बघा सिलेक्ट द ऍड्रेस ऑफ डी रॅम वेअर यू वॉन्ट टू डिस्प्ले द कॅरेक्टर तुम्हाला जिथं कॅरेक्टर डिस्प्ले करायचंय तिथला ऍड्रेस डी रॅम वर डी रॅम वरचा ऍड्रेस काय करायचा सेट करायचा ओके देन नेक्स्ट बघा स्टेप नंबर 3 राईट द कॅरेक्टर ऑन द डेटा बस ऑफ एलसीडी कॅरेक्टर जे आपल्याला डिस्प्ले करायचे ते कॅरेक्टर काय करायचं डेटा बस वरती एलसीडीच्या डेटा बस वरती राईट करायचे ओके देन नेक्स्ट बघा इफ पासिंग द कमांड देन मेक आरएस पिन इज इक्वल टू 0 म्हणजे आरएस पिन आहे ती लो करायचे आयदर फॉर डेटा मेक आरएस पिन इज इक्वल टू 1 ओके 1 तर करायचे आणि 0 तर करायचे आपल्याला जशी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार देन बघा सेट इनेबल पिन इज इक्वल टू 1 आपल्याला डेटा सेंड करायचा म्हणजे हाय टू लो वेल सेंड करायचे त्याच्यामुळे इनेबल इज इक्वल टू 1 देन बघा राईट द कमांड ऑर डेटा ऑन द डेटा बस डेटा किंवा कमांड काय करायचे डेटा बस वरती राईट करायचे देन सेट इनेबल पिन लो इनेबल इज इक्वल टू 0 हा बघा हा फ्लो चार्ट आहे स्टार्ट देन डिफाइन पोर्ट P1 फॉर डिस्प्ले डिस्प्ले साठी आपण P1 पोर्ट काय केलं आपण डिफाइन केलं ओके देन इनिशियलाइज द एलसीडी युजिंग द एलसीडी इनिशियलायझेशन कमांड जे एलसीडीचा कमांड आहे त्या कमांडचा यूज करून एलसीडी काय करायचं इनिशियलाइज करायचं ओके देन नेक्स्ट स्टेप बघा सेट द ऍड्रेस ऑफ डीडी रॅम वेअर यू वॉन्ट जो अल्गोरिदम होता तोच अल्गोरिदम फ्लो चार्ट मध्ये दिलेला आहे त्याचा स्टेप्स ओके सेट द ऍड्रेस ऑफ डीडी रॅम वेअर यू वॉन्ट टू डिस्प्ले द कॅरेक्टर देन बघा राईट द कॅरेक्टर ऑन द डेटा बस ऑफ द एलसीडी देन नेक्स्ट बघा इफ पासिंग द कमांड देन मेक आरएस पिन लो आरएस इज इक्वल टू 0 आयदर फॉर डेटा मेक आरएस पिन हाय आरएस इज इक्वल टू 1 डेटा साठी आरएस पिन काय असणार आहे 1 असणार ओके देन बघा डिले ऍड केलाय आणि ही प्रोसेस काय केली रिपीट केली ओके देन बघा आपल्याला हे किलवरती पाहायचं आहे प्रोग्राम आपण किलवरचा पाहूया ओके दिसते का तुम्हाला किल्स विंडो दिसते का हो ओके बघा हा प्रोग्राम आहे आपण हा कॉपी करूया ओके देन बघा प्रोजेक्ट त्याच्यानंतर काय न्यू प्रोजेक्ट स्टेप्स आपली ओके देन बघा डेस्कटॉपला करूयात आपण फोल्डर ओके न्यू क्रिएट करूया ओके त्याच्यामध्ये नेम टाकूया डिस्प्ले ओके सेव्ह नेक्स्ट काय करायचं सांगा इथं कोणता एसे सिलेक्ट करायचा
हेलो। कौन था इसे सिलेक्ट करे था? जादो अमृता आयत का AT89C51 देन ओके नो देन बघा न्यू फाइल घ्यायची तिथे आपल्याला प्रोग्राम काय करायचा राईट करायचा ओके फाइल न्यू घेतली ओके सेव इथे बघा सोर्स ग्रुप वन वरती राईट क्लिक करायचं त्याच्यानंतर ऍड अ न्यू आयटम टू सोर्स ग्रुप वन कोणत्या लँग्वेज मध्ये लिहितो आपण से का असेंब्ली एम्बेडेड से का असेंब्ली मध्ये हॅलो एम्बेडेड से आवाज येतो ना गायत्री? यस मॅम। हॅलो हो मॅम आवाज येतो। ओके तर बघा आपण असेंब्ली मध्ये लिहितो का एम्बेडेड सी मध्ये लिहितो ओके डॉट सी एम्बेडेड सी ओके इथे नाव देऊया डेटा डिस्प्ले ओके देन बघा ऍड ओके इथं बघा आपला पाथ क्रिएट झाला ओके बघा टेक्स्ट मध्ये आपण नाहीये काय करणार नो आपल्या डेटा डिस्प्ले डॉट सी ओके इथं बघा प्रोग्राम अच्छा मध्ये बघा स्टार्टिंगला बघा आपण हेडर फाईल इन्क्लूड केली हॅश इन्क्लूड रजिस्ट्री 51.h ओके देन नेक्स्ट बघा एलईडी डेटा पोर्ट ओके P1 पोर्ट आहे तो ऍज अ डेटा पोर्ट म्हणून सिलेक्ट केला असाइन केला SFR एलईडी डेटा पोर्ट इज इक्वल टू 0x90 त्या कमांड नुसार केला ओके हेक्स कोड नुसार देन बघा एस बीट आर एस इज इक्वल टू आर एस पिन आपण कुठे सिलेक्ट केल्या तर P2.0 ला ओके देन आर डब्ल्यू P2.1 ला देन इनेबल पिन आहे ती P2.2 ला ओके हे पिनचं डिक्लेरेशन केलं असाइन केलं ओके देन बघा हे डिले फंक्शन आहे आपलं इंट आय इज इक्वल टू जे जे की आपण नेहमीप्रमाणे यूज करतो फॉर आय इज इक्वल टू 0 आय इज आपण इथं के घेत होतो किंवा इथं काउंट यूज करत असतो शकता आय प्लस प्लस फॉर जे इज इक्वल टू 0 जे इज लेस दॅन इथे घेतले त्यांनी बघा 112 जे प्लस प्लस ओके देन बघा नेक्स्ट काय आहे एलसीडी च्या कमांड आहेत ओके कमांड फंक्शन आहे बघा एलसीडी डेटा पोर्ट इज इक्वल टू सीएमडी कमांड म्हणून डिक्लेअर केला आपण देन बघा कमांड रजिस्टर जे की बघा कंट्रोल सिग्नल होते आपले आर एस आर डब्ल्यू आणि इनेबल ओके आर एस इज इक्वल टू 0 आर डब्ल्यू इज इक्वल टू 0 इनेबल इज इक्वल टू 1 नाहीतर राईट ऑपरेशन करायचं ओके तिथं मग सांगितलं होतं बघा पिन डिस्क्रिप्शन साठी आर एस आर डब्ल्यू इज इक्वल टू 0 केव्हा असेल आणि आर एस इज इक्वल टू 1 केव्हा असेल त्याच्यानुसार आपण असाइनमेंट केलाय ओके देन बघा डिले इज इक्वल टू 1 एनेबल इज इक्वल टू 0 आणि डिले इज इक्वल टू 5 हे आपलं होतं एलसीडी कमांड फंक्शन हे बघा एलसीडी कॅरेक्टर वाईड एलसीडी कॅरेक्टर म्हणजेच आपल्याला इथं डेटा काय करायचा आहे राईट करायचा आहे ह्या फंक्शन मध्ये ओके बघा एलसीडी डेटा पोर्ट इज इक्वल टू कॅरेक्टर डेटा आर एस इज इक्वल टू उन म्हणजे इथं डेटा रेजिस्टर म्हणून त्याला इनिशियलाइज केले ओके देन बघा आर डब्ल्यू इज इक्वल टू 0 राईट ऑपरेशन साठी अँड इनेबल इज इक्वल टू 1 म्हणजे इथं डेटा सेंड केला आपण इनेबल इज इक्वल टू 1 म्हणजे हाय टू
लो सिग्नल काय केला अप्लाई केला देन डिले एनेबल इज इक्वल टू 0 आणि डिले ओके नंतर बघा वाइड एलसीडी स्ट्रिंग अनसाइनड कॅरेक्टर स्टार असेल त्याच्यामध्ये काय केला जी आपली स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग कशावरती एलसीडी ला काय केली सेंड केली ओके बघा इनिशियलाइज एक कैरेक्टर इनिशियलाइज के लिए लूप दिल फॉर आई इज इक्वल टू 0 स्ट्रिंग ऑफ आई ओके इज इक्वल टू 0 आई प्लस प्लस ओके बघा काय केले सेंड ईच कैरेक्टर ऑफ स्ट्रिंग टिल द नल जो पर्यंत नल येत नाही तो पर्यंत म्हणजे स्ट्रिंग चे कैरेक्टर काय केले सेंड केलेत ओके म्हणजे त्याचं जे लास्ट कॅरेक्टर नल एम्प्टी येत नाही तोपर्यंत काय केलंय सेंड केलंय ओके देन बघा एलसीडी कॅरेक्टर एसटीआर ऑफ आय एलसीडीच्या कॅरेक्टरला कोणते जाणार आहे स्ट्रिंगचे आय म्हणजे स्ट्रिंग मध्ये आपण जे कॅरेक्टर देणार आहे ते एलसीडीच्या डिस्प्ले वरती काय होणार आहेत राईट होणार आहेत ओके देन बघा वाईड एलसीडी स्ट्रिंग एक्स वाय त्याच्यामध्ये काय केलंय सेम स्ट्रिंग ऑन एलसीडी फंक्शन ओके इथं बघा इथं नेक्स्ट इथं फर्स्ट लाईन ला केलेलं आपण सेम इथं सेकंड लाईन ला केले ओके इफ आर रो इज इक्वल टू 0 देन काय सांगितलं एलसीडी कमांड पॉज अँड 0 एक्स एफ एफ और 0x80 ओके एलसी रो इज इक्वल टू 1 जर 0 असेल तर तो इनिशियल लाईन म्हणजे फर्स्ट लाईनला जाणार आणि जर 1 असेल तर तो सेकंड लाईनला जाणार एलसी इफ मध्ये ओके एलसीडी कमांड पॉज अँड 0xff और 0xc0 देन एलसीडी स्ट्रिंग एसटीआर बघा इथे काय केलं कॉल एलसीडी स्ट्रिंग फंक्शन जे एलसीडीचं स्ट्रिंग फंक्शन आहे ते नंतर काय केलं कॉल केलं ओके म्हणजे स्ट्रिंग तिथं काय केली डेटा जे सेंड करायचं आहे त्याच्यासाठी एलसीडी स्ट्रिंग हे फंक्शन काय केलं कॉल केलं ओके देन बघा वाईड एलसीडी इंटू वाईड ओके एलसीडीचं इनिशियलाइज फंक्शन म्हणजे इथे एलसीडीच्या कमांड्स आहेत त्या काय केल्या इथे इनिशियलाइज केलं एलसीडीचं फंक्शन ओके बघा फर्स्ट डिले दिला एलसीडी पॉवर ऑन इनिशियलायझेशन टाइम तो किती दिलाय 15 मिली सेकंड लेस देन म्हणजे 20 डिले दिला त्याच्यानंतर एलसीडी कमांड 0x38 त्याच्यामध्ये बघा तुम्हाला हेक्स कोड दिलता आणि कमांड दिलता ही कमांड कशा 38 हा हेक्स कोड कशासाठी बघा इनिशियलायझेशन ऑफ 16x2 एलसीडी इन 8-bit मोड ओके 8-bit मोड मध्ये आपल्याला हा 16x2 एलसीडी डिस्प्ले काय होतंय इनिशियलाइज होते 0x38 ह्या कोडनी ओके देन 0x0c कशासाठी येतो तर डिस्प्ले ऑन कर्सर ऑफ साठी कमांड आहे देन बघा ऑटो इन्क्रिमेंट कर्सर म्हणजे कर्सर आहे तो इन्क्रिमेंट ऑटो इन्क्रिमेंट करण्यासाठी 0x0c ओके देन क्लिअर डिस्प्ले क्लिअर करण्यासाठी 0x01 ओके देन बघा आपण टेबल मध्ये हेक्स कोड म्हणजे हेक्स व्हॅल्यू आणि फंक्शन पाहिलं होतं त्याच्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू इथं आपण एलसीडीचा इनिशियलाइज केलेले आहेत ओके आपल्याला कोणती रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर देन बघा 0x80 कर्सर ऍट होम पोझिशन म्हणजे स्टार्टिंगच्या फर्स्ट लाईननाच कर्सर काय आहे सेट केलाय ओके 0x80 ने देन बघा इथं आपलं मेन फंक्शन आहे वाईड मेन एलसीडी अंडरस्कोर int ओके म्हणजे इनिशियलाइज ऑफ एलसीडीचं इनिशियलायझेशन केलं देन बघा एलसीडी स्ट्रिंग ह्याच्यामध्ये आपण कोणती स्ट्रिंग सांगितली बघा इलेक्ट्रॉनिक्स विन्स ओके ही स्ट्रिंग टाकले देन नेक्स्ट बघा एलसीडी कमांड 0x0 म्हणजे सेकंड लाईनला असाईन होण्यासाठी सेकंड लाईनला काय टाकले बघा एलसीडी स्ट्रिंग स्वेरी इथं टाकले इथं तुम्ही तुमचं नेम पण टाकू शकता ओके अँड बघा इन्फिनाइट लूप मध्ये ते टाकलं आणि आपलं वाईड मेन फंक्शन काय केलंय कम्प्लीट झाले ओके देन बघा एरर्स चेक करूयात
ओके बघा इथे दिसतात का तुम्हाला 0 0 0 वर्णी दिसत ना काहीतरी यस मॅम ओके नेक्स्ट बघा प्रोटीस वरती आपल्याला सर्किट बिल्ड करायचं ओके वन मिनिट हा ह्याचे एक्स फाईल कशी क्रिएट करायची सांगते ओके हे बघा हे झालं तुमचं 0 एरर 0 वॉर्निंग त्याच्यानंतर बघा आपल्याला ह्या कोडची हेक्स फाईल क्रिएट करायची तर टार्गेट वरती जायचं ओके तर राईट क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर टार्गेट वन येते तिथे क्लिक करायचं त्याच्यानंतर टार्गेट विथ फ्रिक्वेन्सी टाकायची 11 पॉईंट ओके 12 मेगाहर्ट्झची म्हणजेच 11.0592 ओके आणि बघा आउटपुट मध्ये जायचं आणि इथं क्रिएट हेक्स फाईल आहे तिथं क्लिक करायचं आणि ओके देन ट्रान्सलेट बिल्ड आणि रिबिल्ड ओके ओके इथे दिसते बघा क्रिएटिंग हेक्स फाईल फ्रॉम दिसते का दिसते ना बिल्ड आउटपुट विंडो मध्ये ओके इथं आपली हेक्स फाईल क्रिएट झाली ओके देन बघा आता आपल्याला ह्याच्यावरती जायचंय प्रोटीस वरती ओके ओके दिसते का आता स्क्रीन दिसते ना सर्वांना तिलची हो आता दिसते ओके तर बघा हेडर फाईल इन्क्लूड केल्या त्याच्यानंतर आपलं डिले फंक्शन आहे देन बघा वाईड मेन आपलं मेन फंक्शन आहे याच्यामध्ये डू वाईल आपण युज केलाय त्याच्यामध्ये बघा सेम P2 ला व्हॅल्यू असाइन केली त्याच्यानंतर डिले दिला देन नेक्स्ट आपल्या ज्या सिक्वेन्सच्या व्हॅल्यू होत्या 0 3 0 6 0 C अँड 0 9 त्या व्हॅल्यू असाइन केल्या ओके देन बघा डिले फंक्शन ओके बघा याच्यामध्ये एरर्स आहेत का आपण बघा बघा दिसत का 0 एरर 0 वॉर्निंग दिसत ना ओके इथं बघा आपण त्याच्या अगोदर हेक्स फाईल क्रिएट केली होती त्याच्यामुळे इथं आपल्याला हेक्स फाईल दिसते क्रिएटिंग हेक्स फाईल फ्रॉम ओके आपण नेम पण सेम ऍज इट इज ठेवलाय फक्त त्याच्यामधला जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम चेंज केला येते ना लक्षात हॅलो कोड लिहून घेत आहे का मॅन्युअल मॅडम ओके चालेल देन बघा आता आपल्याला प्रोटीस वरती इंटरफेसिंग करायचं आहे देन बघा प्रोटीस ची स्क्रीन ओके इथं बघा ओके ही स्क्रीन दिसते तुम्हाला ओके ओके इथं बघा फाईल सेव्ह चेंज ओके यस ओके इथं बघा मोटर आहे ओपन ओके डायग्राम दिसते का बघा तुम्हाला
दिसते ना ते कनेक्शन मी हो परत केलते ओके बघा तुम्हाला दाखवतो वाटलंस हे कनेक्शन डायग्राम असे आहे ओके इथे बघा फाइल मध्ये ओके न्यू प्रोजेक्ट म्हणूया इथे नाव टाकूया आपण ओके देन नेक्स्ट देन बघा इथे क्रिएट एक सिमॅटिक फ्रॉम दिस सिलेक्टेड टेम्पल नेक्स्ट 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 ओके इथे स्केमॅटिक आहे का हे चेक करायचं स्क्रीन दिसते का तुम्हाला हॅलो यस मॅम ओके देन फिनिश इथे बघा ओपन झालं आता आपल्याला काय पाहिजे 8051 ओके 8089C51 ओके बघा ओके करूया इथं प्लेस करू ओके देन आपल्याला मोटर पाहिजे स्टेपर मोटर स्टेपर मोटर ओके इथे दिसते ओके युनिपोलर आपण स्टेपर मोटर घेऊयात ओके इथे बघा स्टेपर मोटर घेतली आणि आपल्याला ड्रायव्हर पाहिजे ड्रायव्हर आयसीचा नंबर आहे बघा मॅन्युअल मध्ये ओके यू एल N 1828 1 मिनिट कोणता आहे तो बघते मी कोणता आहे बघा काढा बरं तुमच्या मध्ये आहे ही डायग्राम UL N 2003A ओके तरी पण ओपन करून टाकला तुमच्या मध्ये ओके हा युज केलाय बघा आपण UL N 2003A ओके देन ओके इथं प्लेस करूया ओके आता बघा याच कनेक्शन एला आपण सप्लाय देतो इथं बघा टर्मिनल्स मध्ये जायचं इथं पॉवर ओके इथं बघा ड्रॅग करायचं आणि इथं कनेक्ट करायचं ओके देन बघा आता याच्यामध्ये स्टेपर मोटर त्याच्यामध्ये बघा कोणता कोणता पिन्स आपण युज केलता म्हणजे मला दिसत नाही हो इकडे इकडे द्या पटकन पटकन ओपन करा पाठवले P2.0 P2 पॉइंट
वन ओके दिसते ना तिथं तिथलं मला बघायचं ओके तर बघा इथं आपण पी टू पॉइंट झिरो पी टू पॉइंट वन पी टू पॉइंट टू पी टू पॉइंट थ्री आणि पी टू पॉइंट फोर ह्या पेन्स युज केल्या आहेत ओके हे बघा फर्स्टला फर्स्ट सेकंड देन हे बघा ड्रॅग केलं तर कनेक्ट होतं थर्ड ओके ओके बघा हे झालं त्याच्यानंतर बघा आता स्टेपर मोटरचं कनेक्शन बघा ओके ह्याच्यामध्ये बघा जी आपली ही कॉमन नाईन नंबरची पिन आहे त्याला पॉवर दिलेले आहे ओके मॅन्युअल मध्ये आहे ही डायग्राम त्याच्यानुसार कनेक्शन करायचं ओके त्याच्यानंतर बघा हे मिडल वाला ओके देन बघा हे प्रॉपर नाही कनेक्ट झालं असं ते याच्यावरती राईट क्लिक केलं की डिलीट वायर येते किंवा डिलीट ऑब्जेक्ट येते ओके देन बघा याच इथं कनेक्शन आहे ओके हे बघा असं आहे या स्टेपर मोटरचं कनेक्शन देन बघा जी आपली 60 नंबरची पिन आहे ती कुठं कनेक्ट केली आहे बघा फर्स्ट ओके देन नेक्स्ट देन बघा फोर्थ नंबरची पिन आहे 14 नंबर फोर्थ नाही सॉरी इथं कनेक्ट केली आणि ही पिन डिलीट वायर ओके आणि ही पिन आहे ती ओके हे झालं आपलं कनेक्शन ओके देन बघा अपलोड करायचा ह्याच्यावरती क्लिक केलं की असं येते इथं फाईल चूज करायची ओके कुठं होतं आपण डेस्कटॉपला होतो त्याच्यामध्ये हा फोल्डर होता हा फोल्डर मध्ये नेम डॉट होती ओके देन बघा इथं ओके करायचे आपली फाईल अपलोड झाली देन स्टार्ट ओके दिसते का बघा मोटर मूव होते दिसते का हॅलो गायत्री येस मॅम ओके दिसते ना हो ओके आता बघा अपोजिट डायरेक्शन ने आपण करू ओके हे सिम्युलेशन स्टॉप करूयात आणि डिले पण वाढवूयात म्हणजे तुम्हाला दिसेल ओके हिल मध्ये आपला प्रोजेक्ट होता ओके बघा हाच होता ना आपला नेम डिस्प्ले इथं बघा हा जो आपला सिक्वेन्स होता 09 09 06 06 आणि 03 हा जो सिक्वेन्स होता ना तो सिक्वेन्स आपण आता अपोजिट द्यायचा म्हणजे फर्स्टला 09 द्यायचा ओके त्याच्यानंतर 06 द्यायचं ओके त्याच्यानंतर 06 आणि नंतर 03 ओके बघा इथं आपण एडिट करू 09 ओके इथं 03 इथं बघा 06 आहे इथं सी दिवे ओके आणि इथं 06 ओके इथं कॅपिटल सी ओके झाला का सिक्वेन्स चेंज बघा 9C63 ओके आणि डिले जरा वाढवे 0
चेरू एक्स फाइल क्रिएट जीरो एरर जीरो वॉर्निंग ओके अपलोड करू प्रोटीज ओके इतना अपन ऑलरेडी अपलोड के होता ऑल डिले जास्त दिले अपन बघा वेट हाँ बघा थांबते थोड़ा वेळ आणि मग दिसते तुम्हाला स्क्रीन दिसते का तुम्हाला नो मॅम ओके ओके हाँ आता बघा दिसते का हो ओके थांबा स्टॉप करते आणि मग नंतर रन करते म्हणजे क्लियर कळेल तुम्हाला स्टार्टस ओके बघा इथे मी रन करते ओके इथं बघा मुवमेंट बघा मोटरचं दिसतंय तुम्हाला झूम करून बघा दिसते क्लिअर आपण डिले वाढवल्यामुळे तो डिले घेत आहे बघा झाली का रोटेट दिसते का सम डिले होते आता बघा मग ज्या डायरेक्शन दिलं त्याच्या अपोजिट डायरेक्शन ने आपण दिले ओके मग क्लॉकवाइज होता बघा सम डिले घेते ओके बघा दिसते ना रोटेट झालेली मोटर हो ओके हे डायग्रामचं हे कनेक्शन काढायचंय तुम्हाला स्कीमॅटिकचं काय करता मग डायग्राम काढताय की हे काढताय करताय स्क्रीनशॉट घेताय नंतर काढताय हॅलो स्क्रीनशॉट घेतो ओके समजले काही कोणाला काही डाऊट नाही ना नो मॅम ओके तर बघा आपला आता एकच एक्सपेरिमेंट राहिलेला आहे लास्टचा ओके हा दोन्ही पण ह्याच्यामध्ये इंटरफेसिंग मध्ये कोणाला काय डाऊट नाहीये नाहीये ना हॅलो नाही ओके